विटा येथे कला अकादमीच्या वतीने आजीव सभासदांसाठी जय मल्टीपर्पज हॉलमध्ये प्राध्यापक अनंत राऊत यांची काव्य मैफिल व मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. आपल्या आयुष्यात आपल्याला जर जीवाभावाचे मित्र असतील तर आपलं जगणं कधीच एकटं वाटत नाही. मैत्रीमुळे आपलं जगणं समृद्ध होतं. मैत्री ही जगण्याला बळ देत असते, तिची ऊर्जा प्रेरणादायी असते, असे उद्गार प्राध्यापक अनंत राऊत यांनी कला अकादमी विटा येथील 21व्या वर्षीच्या आजीव सभासदांच्या कार्यक्रमात काढले. प्राध्यापक अनंत राऊत यांनी आपल्या मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा या 2 तासाच्या कार्यक्रमामध्ये प्रेक्षकांना खळखळून हसवलं, तसेच हमसून हमसून रडवलंही. छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम महाराज, गाडगेबाबांचे दाखले देत त्यांनी आपल्या अनेक गाजलेल्या रचना सादर केल्या. चेहरा ही कविता सादर करताना वयोवृद्ध देखील आपल्या भूतकाळात रममान झाले. मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा ही कविता ते सादर करीत असताना प्रेक्षकांनी खच्चून भरलेले सभागृह आपोआप उभे राहिले व त्यांनीही सुरात सूर मिसळला. मायबाप कवितेच्या सादरीकरणानंतर अनेकांचे डोळे ओले झाले. कित्येक दिवसानंतर आपण एक चांगला कार्यक्रम अनुभवत आहोत अशा प्रतिक्रिया कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्व प्रेक्षकांनी दिल्या. कला अकादमीच्या वतीने या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन व नटराज पूजन कला अकादमीचे सर्व संचालक व अनंत राऊत यांच्या हस्ते करण्यात आलं. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर स्नेहा कदम यांनी केलं. विनीता धमके यांनी आभार मानले. गजानन बाबर यांनी सूत्रसंचालन केलं. डॉक्टर प्रताप वलेकर यांनी संयोजन केलं. यावेळी कला अकादमीचे संचालक आजीव सभासद तसेच प्राचार्य भाऊसाहेब कोरे, ऑडिटर सुरेश पाटील
डॉक्टर अविनाश लोखंडे, अर्चना थोरात, प्रतिभा काटकर, डॉक्टर दीपाली घाडगे, दगडू दाते, प्राध्यापक डॉक्टर चंदना लोखंडे, कांचन शिंदे, प्रकाश कदम, अरुण लंगोटे, डॉक्टर श्रीप्रसाद कदम, डॉक्टर सुप्रिया कदम, प्राध्यापक रवींद्र पाडळकर, संभाजी पाटील, डॉक्टर शशिकांत भिसे, अन्सार शिकलगा, प्राध्यापक रणदिवे, भैया शहा आदी मान्यवर व काव्यरसिक उपस्थित होते. रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा.